तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जाओ साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। आवाज कुनाचा शिवसेनेचा, आवाज कुनाचा शिवसेनेचा, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, आवाज कुनाचा शिवसेनेचा, उद्धव साहब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। प्रथम आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं या महाराष्ट्र राज्यामध्ये जे सिव्हिल हॉस्पिटल आहेत, मग ते नांदेड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, भूम असेल, नाशिक असेल, या हॉस्पिटलमध्ये जे निष्पाप जीवांचा बळी जात आहे, निव्वळ कोणामुळे, जे प्रशासकीय यंत्रणा यांच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप जीव जात आहे। आणि त्यात भयावह गोष्ट अशी आहे की जे नवजात शिशू आहे की त्यांनी उद्याचं जग बघितलेलं नाही, असे नवजात 20 शिशूंनी आपला जीव गमावलेला आहे व 70 नवजात शिशु अत्यवस्थे मध्ये आहे। त्याचप्रमाणे नाशिकचं जे तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल बघितलं, नवजात शिशु म्हणजे एका महिलेची प्रसूती झाली, प्रसूती झाल्यानंतर नवजात शिशुचं म्हणजे प्रशिक्षणार्थी जे डॉक्टर असतील त्यांच्या हातातून बाळ खाली पडलं आणि त्या बाळाने आपला जीव गमावलेला आहे। म्हणजे या सरकारला काही घेणं देणं नाही। ह्या ज्या घटना घडत आहेत महाराष्ट्र सरकारमध्ये या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर डॉक्टर जे आहे तानाजी सावंत आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी नैतिकतेला धरून तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे व भविष्यामध्ये जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या घटना घडायला नको पाहिजे। त्या संदर्भामध्ये काहीतरी उपाय योजना आपण आखल्या पाहिजेत व वाढीव तरतूद जी असते, आर्थिक तरतूद जी असते आरोग्य विभागाची, ती यांनी द्यायला पाहिजे। इतर राज्यामध्ये 6.33% आर्थिक तरतूद आहे, फक्त आपलं महाराष्ट्र राज्य एकमेव असं आहे की तिथे 4.3% आर्थिक तरतूद आहे। इतर हॉस्पिटलमध्ये MRI मशीन आहे, पण आपल्या जळगाव हॉस्पिटलमध्ये MRI मशीन अजून सुद्धा आलेलं नाही। तर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आपल्या जळगाव जिल्ह्याला 3 कॅबिनेट मिनिस्टर लाभलेले आहेत, आदरणीय गुलाबभाऊ असतील, आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय अनिल भाईदास पाटील असतील, यांनी आपले हेवे दावे बाजूला सोडून, श्रेयवादाची लढाई बाजूला सोडून आपल्या जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं व आरोग्य यंत्रणा कशी बळकट करता येईल याच्यामध्ये आपण लक्ष घालावं। काय नाव? मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, जळगाव ग्रामीण।